रुग्णवाहिका चालकांनी माणुसकी दाखवली जत मध्ये रुग्णवाहिका चालकानं वृद्ध चालकान महिलेवर स्वखर्चातून अंत्यसंस्कार केले जत तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतोय जत शहर हे सध्या कोरोनाचं हॉटस्पॉट शहर बनलंय यामध्येच एक रविवारी हृदय हेलवणारी अशी घटना घडली आहे जत शहरातील एक वृद्ध महिला काही दिवसांपूर्वी आजारी होती तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सौभाग्यवतीसाठी तुझी साथ सोडणार नाही या उक्तीप्रमाणे चालताही न येणाऱ्या पतीनं अखेर गाडीत बसण्याचा निर्णय घेतला सांगलीजवळच गेला असता वृद्ध महिलेचं निधन झालं ही बातमी त्यांच्या मुलामुलींना फोनवरून सांगितली असता तुमचे आईचं निधन झालं यावर या, या मुलामुलींनी तुम्ही काय करायचं ते करा असं सांगितलं या वयोवृद्ध आजोबांनी बाबा पोरं नसली तरी बरं झालं असतं पण माझी परिस्थिती नसल्यानं माझ्या पत्नीवर काहीही करा पण तुम्हीच अंत्यसंस्कार करा असं सांगत डोळ्यात पाणी काढलं चालक योगेश बाबा मोटे यांनी स्वखर्चानं अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला सदर घटनेची माहिती पत्रकार अमोल कुलकर्णी निलेश माने यांना मिळाली असता अंत्यविधीसाठी लागणारं साहित्य घेऊन मृतदेह घेऊन येत आहे असं सांगितलं तेव्हा जत इथल्या स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक चालक योगेश बाबा मोटे आणि डॉक्टर राहुल पवार यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी